कतार हा आखातातील एक छोटासा देश आहे, मात्र तो भारतासाठी महत्वाचा आहे. भारत आणि कतार यांच्यातील राजकीय संबंध हे जवळपास 50 वर्षांपासूनचे आहेत. तर नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कतार हा अचानक चर्चेत आलाय. भारत कतार राजकीय संबंध हे 1973 सुरू झाले आणि आता त्यांच्या मैत्रीची 50 वर्ष सुद्धा पूर्ण झाली आहेत. तर हा मोठा काळ असून अशा परिस्थितीत आपल्या फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या माजी अधिकाऱ्यांना सुखरूप परत आणण्याचं आव्हान आता भारत सरकारसमोर आहे. तर हे सगळं प्रकरण नक्की काय आहे हे आपण पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर भारत आणि कतार यांच्यातले संबंध कसे आहेत हे पाहणं महत्वाचे. कतारचे अमीर आणि भारताच्या पंतप्रधानांनी अनेक वेळेस एकमेकांच्या देशांना भेटी दिलेल्या आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा कतारला जाऊन आलेले आहेत. तसंच उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री सुद्धा कतारला गेलेले आहेत. तर या भेटी दोन्ही देशांमधील नातेसंबंध किती घनिष्ठ आहेत हे दर्शवतात. याशिवाय भारताचे व्यापारी संबंधही कतार सोबत मजबूत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील जुने राजकीय संबंध पाहता माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देणं हे दोन्ही देशांमधील भविष्यातील नातेसंबंधांसाठी योग्य ठरणार नसल्याचं मत काही राजकीय जाणकारांनी व्यक्त केलंय. आता भारतातून कतारमध्ये काय निर्यात केलं जातं आणि कतारमधून भारतामध्ये काय आयात केलं जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. तर एकटा कतार हा भारताला 80% गॅस पुरवतो. याशिवाय भारतातून धान्य, दागिने, धातू, भाजीपाला, कपडे आणि बांधकामाचं साहित्य इत्यादी नियमितपणे कतारला पाठवलं जातं. तर कतारमध्ये जवळपास 1/4 लोकसंख्या ही भारतीय आहे आणि हे सगळे नागरिक कामानिमित्त कतारला स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कतारच्या प्रगतीला कुठं नाही तर कुठंतरी भारतीय नागरिकांचा हातभार लागलेलाच आहे. याशिवाय कतारची लोकसंख्या ही सुमारे 30 लाख इतकी आहे आणि यापैकी 7.5 लाख हे भारतीय आहेत. आता या प्रकरणातील अल बहर युद्धाभ्यास नेमका काय सांगतो तेही पहा. दोन्ही देशांमधील व्यापार हा 15 अब्ज अमेरिकन डॉलर्स पेक्षा जास्त असून कतारने भारतातील गुंतवणुकीसाठी एक विशिष्ट टास्क फोर्स सुद्धा स्थापन केले जो कतार गुंतवणूक प्राधिकरणाच्या देखरेखीखाली काम करतो. कतार हा रस्ते, विमानतळ, बंदरे आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. तर भारत देश हा कतारमध्ये खत, नैसर्गिक वायू आणि रासायनिक उद्योग इत्यादी उभारण्यास इच्छुक आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये अलीकडच्या काळात अनेक करार सुद्धा झालेले आहेत जे भविष्यात मैलाचे दगड ठरू शकतात. तर या सगळ्या बाबींसोबतच कतार सोबत भारताचे संरक्षणाचे सुद्धा करार झालेले आहेत आणि या अंतर्गत झेर अल बहर नावाचा युद्ध सराव सुद्धा दरवर्षी केला जातो, ज्यामध्ये दोन्ही देशांचे नौदलाचे अधिकारी आणि जवान सुद्धा सहभागी होतात. तर कतारमध्ये डझनहून अधिक भारतीय शाळा आहेत ज्या CBSEच्या माध्यमातून 30,000 अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. याशिवाय कतार हा पहिला देश होता ज्याने भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कठोर अशी टिप्पणी केली होती आणि या टिप्पणीचा आदर करत भाजपने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकलपट्टी सुद्धा केली आहे. मात्र आता या प्रकरणातील शिक्षा सुनावण्यात आलेले 8 माजी अधिकारी कोण आहेत आणि कशामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. तर हेरगिरीच्या आरोपाखाली ऑगस्ट 2022 अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांमध्ये कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुणाकार पकाला, कमांडर अमित नागपाल, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ आणि नाविक रागेश गोपकुमार यांचा समावेश आहे. तर या सगळ्यांनी भारतीय नौदलात 20 वर्षांपर्यंतची विशिष्ट अशी सेवा पूर्ण केलेली आहे. तसंच त्यांनी सैन्यात प्रशिक्षक म्हणून सुद्धा महत्वाच्या पदावर काम केलेले. 2019 कमांडर पूर्णेंदू तिवारी यांना प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करण्यात आलाय, जो परदेशी भारतीयांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. हे सगळे अधिकारी इस्रायलसाठी हेरगिरी करत असल्याचा दावा कतार सरकारने केलाय. प्रकाशित मीडिया रिपोर्टनुसार निवृत्तीनंतर हे नौदलाचे सगळे माजी अधिकारी कतार येथील अल दहारा या खाजगी कंपनीत काम करत होते आणि ही कंपनी कतारी एमिरी नौदलाला प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार या कंपनीचं नाव दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजी अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असल्याचं सांगितलं जाते. आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.